देशाला दहशतवाद, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदी समस्यांमधून अर्थक्रांतीच बाहेर काढू शकते असं प्रतिपादन अभिजित धर्माधिकारी यांनी विद्यापीठातील कार्यक्रमात केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या करिअर अँड काउन्सिलिंग सेल आणि प्लॅनिंग फोरम इकॉनॉमिक्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं अर्थक्रांती या विषयावर व्याख्यानाचं आयोजन विभागातील सभागृहात करण्यात आलं होतं. व्याख्यानात मुख्य मार्गदर्शक म्हणून अर्थक्रांती प्रतिष्ठानचे अभिजित धर्माधिकारी यांनी विमुद्रीकरण, भारतातील संकीर्ण कर पद्धती याची सुरुवात ही अर्थक्रांतीमधून झालीय असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे देशाला दहशतवाद, भ्रष्टाचार, बेरोजगारी पासून मुक्त करायचं असेल तर अर्थक्रांतीशिवाय पर्याय नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. अर्थक्रांतीनं कॅशलेस कर प्रणाली आदींवर योग्य रीतीनं कार्य केल्यास देशाला नवीन दिशा प्राप्त होईल आणि वाईट गोष्टींना आळा बसेल असंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर धनश्री महाजन, प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर गिरीश काळे, डॉक्टर सुनील नरवडे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, संशोधक, अभ्यासक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रमही पार पडला. तो पैसा जोपर्यंत या ब्लड मधून ब्लड बँक मधून वाहतोय तोपर्यंत प्रॉब्लेम नसतो. तो पुढून बाहेर आला की जखम झाली असं म्हणतात. आपल्या देशाचा गोंधळ असा आहे की अगदी आत्ता आतापर्यंत आता तो थोडा वाईट म्हणजे वाढला. या 2 महिन्यापूर्वीच्या पर्यंतच्या गोष्टीचा आपण जर चर्चा केली तर फार मोठ्या प्रमाणात आम्ही 3-4 वर्षापूर्वीपर्यंत असं म्हणायचो की 70% पैसा ब्लॅक आहे, बँकेच्या बाहेर आहे, त्याला कुठलीही ट्रेसेबिलिटी नाही आहे. तो कोणाची विषयात आहे, कधी आहे, कुठे आहे, काय कसा आलाय काही माहित नाही कोणाला. नोकरी करून आला की लुटून आला ते पण माहित नाही. तो पैसा बाहेर आहे आणि 30% पैसा बँकेत आहे. म्हणजे देशाचा प्रॉब्लेम लक्षात येतो तुमचा केवढा मोठा गोंधळ आहे. 30% पैसा बँकेत आहे आणि 70% पैसा बँकेत.